सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। विटाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करू, वैभव पाटील। अनिल भाऊ मागच्या 2 कोटी सारखे 12 कोटीचे होऊ देऊ नका। वैभव पाटलांचा आमदार बाबर यांना खोचक टोला। विटा शहर हे सर्वांचं आहे। ज्यांना ज्यांना विटा शहराचा विकास करायचा आहे, त्यासाठी योगदान द्यायचं आहे, त्या सर्वांचं स्वागत करू अशी भूमिका विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली। काही दिवसांपूर्वी सुहास बाबर यांनी विट्याला 12 कोटी देतो ते घ्या असे आवाहन पत्रकार परिषदेत केले होते। त्याला उत्तर देताना वैभव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सुहास बाबर यांच्या पत्रकार परिषदेनंतर वैभव पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। सुहास बाबर यांच्या आवाहनाला ते काय उत्तर देणार याकडे विटेकरांचं लक्ष होते। दोघांच्या परत तलगीतुरा रंगणार का असा प्रश्न लोकांना पडला होता, पण वैभव पाटील यांनी सुहास बाबर यांना गांभीर्याने न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं जाणवलं। तसे संपूर्ण पत्रकार परिषद सुहास बाबर यांचे नाव न घेता थेट अनिल बाबर यांना उद्देशून भूमिका मांडली। आमदार बाबर यांनी विटे शहरासाठी दिलेल्या 12 कोटीच्या निधीबाबत बोलताना ते म्हणाले, गतवेळी सेना भाजपचे सरकार असतानाही आमदार अनिल बाबर यांनी 2 कोटीचा निधी आणला होता, तो आज तागायत आलेला नाही। या 12 कोटीचेही तसे होऊ देऊ नका असा खोचक टोला त्यांनी आमदार अनिल बाबर यांना लगावला आहे। चला तर पाहूयात काय म्हणाले वैभव पाटील। मागच्या 8 दिवसांमध्ये आदरणीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात काम करते, महाविकास आघाडीच्या सरकारच्या मध्ये असताना अनिल भाऊंनी अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रयत्न करून 12.5 कोटीचा निधी विठा शहरासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। मी आवर्जून आपल्याला यावेळी नमूद करतो की शेवटी हा निधी येतोय तो विटा शहरासाठी येतोय। विटा शहरातील अनेक रस्त्याचे काय जे प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये या निधीचा नक्कीच चांगला उपयोग होईल। प्रथम भाऊंना मी या निमित्ताने विनंती करतो की मागे पण आपण ज्यावेळी सरकारमध्ये होता, भाजपचं आणि शिवसेनेचं ज्यावेळी सरकार होतं, ते मागच्या वेळी सुद्धा 2 कोटीचा निधी आपण असाच आणला होता, काही कामं सुचवली होती, परंतु आज तागायत त्या 2 वर्षामध्ये तिथला कुठलाही निधी हा नगरपालिकेला प्राप्त झाला नाही, त्याचे कुठलेही पैसे आले नाहीत। त्याचे मागच्या वेळच्या कामांचे टेंडर झाले, परंतु त्याचं कुठलंही कामाचे वर्क ऑर्डर दिली गेली नाही, आणि आज तागायत त्या कामाला कुठला न्याय मिळाला नाही। आता या येणाऱ्या निधीमध्ये सुद्धा असं काही होऊ नये। शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिका त्याचा एक स्वतःची मातृक संस्था आहे, तिचा स्वतःचा कारभार करायची पद्धत आहे। ह्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं महत्व फार मोठं आहे। प्रत्येक वेळी आपण सत्तेत आहात, आमदार आहात, लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार, प्रत्येक वेळी आपण निधी आणताय, तो निधी कार्यान्वित संस्था म्हणून PWD वर्क करताय, आमच्या नगरपालिकेच्या काय ज्या योग्य प्रकारची कामाची NOCs आपल्याला अपेक्षित असेल ते आम्ही देत जातोय, म्हणून त्याचं काम उभा राहत आहे। तर या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो की ह्या तर ते काम व्हावं। पाठीमागच्या आठवड्यामध्ये नगरसेवक आमवर शेतोळे यांनी आम्हाला विनंती केली की एवढी मोठी काम आहे, त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या वतीने लागेल ती मदत करा असं त्यांनी आम्हाला विनंती केली। मी अमर शितोळे म्हणजे CO साहेब असतील, नगर अभियंता असतील, आमचे काही प्रमुख नगरसेवक आम्ही एकत्रित बसलो। मी त्यांना त्यांनी काय 74 गावं त्यात सुचवलेले आहेत, त्या 74 पैकी जवळजवळ 50 पेक्षा जास्त कामाला आपण करावीत आणि आम्ही त्याला लागेल ती मदत करतो असा त्यांना आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे। जे काही 5-25 कामं आहेत ते अगोदरच नगरपालिकेने काही पूर्ण केलेले आहेत, त्यांचे टेंडर प्रगतीपथावरती आहेत, त्यांचे टेक्निकल सँक्शन घेऊन आपण नजीकच्या गावामध्ये ते काम करतो। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करण्याचं एवढंच माझं म्हणणं आहे की जे एक प्रोपोगंडा केला जातोय की शहरामध्ये एवढा मोठा निधी येतोय आणि मग नगरपालिका नगरपालिकेमध्ये काम करणारे सत्ताधारी फक्त निधी कुठंतरी अडवला जातोय, कामं होऊन देत नाही, तर त्याचा खुलासा व्हावा या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना या निमित्ताने मी सांगू जातो। त्या शहराच्या विकासासाठी कुणीही मिळवतोय जर काय निधी देत असेल, या शहराच्या विकासासाठी कुणी प्रयत्नपूर्वक काम करत असेल, तर आमचं काम आहे त्याचं स्वागत करणं, त्याला लागेल ते इथं मदत करणं। आजपर्यंत आम्ही ते करत आलो, भविष्यकाळामध्ये आपण असं काम करू। शेवटी हे सगळं आहे सर्वसामान्य जनतेचं असतं, तुम्ही आम्ही फक्त इथं नियोजन करायचं असतो। आता 12 कोटी आणि भाऊंच्या माध्यमातून आलेले पैसे असतील ना, आम्ही आता नगरपालिकेच्या माध्यमातून खर्च करणारे पैसे असतील, हे शेवटी सर्वसामान्यांचे पैसे आहेत।
याची कोण मालक होऊ शकत नाही, कोणी एकटा त्याचा कोण आपण हे घेऊ शकत नाही, हे माझ्या मनसकडे आपण सगळे समन्वय ठेवला पाहिजे. आणि कमाल मर्यादेपर्यंत या शहराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे, एवढी भूमिका आम्ही या निमित्ताने आपल्यासमोर मांडतो. भविष्यात आणखी चांगल्या कामाच्या निमित्ताने आपण एकत्रित काम चांगल्या कामाच्या निमित्त करूया. तुम्ही तुम्हाला काय अपेक्षित असेल तर आम्हाला सांगा, आम्ही सगळेजण एकत्रित बसू, योग्य असेल तर नक्कीच पाठवू. फक्त नगरपालिकेच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावरती कुठं गदा येईल, कुठं त्या अधिकारांना किंवा तिथे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कुठं कमीपणा येईल किंवा त्यांच्यावर अविश्वास निर्माण होईल असं कुठलंही काम आपल्या हातून घडू नये अशी विनंती या निमित्ताने करतो. मला असं अपेक्षित होतं की आपण मन मोठं करायला पाहिजे होतं. आज नगरपालिकेची इतकी मोठी नगर अभियंता आहे, 4 इंजिनियर इतर बांधकाम विभागात काम करणार, शहर आज इतकं मोठं होत चाललंय, शहरामध्ये इतक्या मोठमोठ्या इमारतींना परमिशन देण्याचं काम आज नगरपालिकेच्या माध्यमातून बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालतं, कोट्यानं रुपयाची कामं नगरपालिकेचा बांधकाम विभाग करत असतो, मग तुमचा अका अठ्ठास आहे की हे कामं तुम्ही PWD करताय, पैसे PWD करताय आणि त्यांच्या माध्यमातून काम करताय. मी आपल्याला विनंती करेन अजून सुद्धा, जर आपण GR बदलून आणला आणि हे पैसे जर नगरपालिकेकडे वर्ग केले तर आणखीन चांगल्या पद्धतीने आपण शहरामध्ये काम करू. कारण की नगरपालिकेच्या जर तुम्ही मागच्या 10-15 वर्षात म्हणजे आमची जरी कारकिर्द नवीन कार्यकर्त्यांच्या आमच्या सारखी घेतली तर मागच्या 15 वर्षामध्ये एकही रस्त्याच्या कामाविषयी किंवा कुठल्या बांधकामाच्या विषयी कुठल्या इथल्या काय आम्ही जी कामं ह्या विकास कामं करतो याच्याविषयी कुठलीही कसली त्याच्या क्वालिटी संदर्भात त्या कामाच्या वरती कुठलीही तक्रार नाही. आपल्याला माहितीसाठी सांगतो की नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना थर्ड पार्टी ऑडिट हे जो प्रकार आहे की त्रयस्थ संस्थेमार्फत कामाची परीक्षण करणं, कामावरती लक्ष ठेवणं, हा जो GR महाराष्ट्र शासनाने काढला त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ करारच्या माध्यमातून प्रत्येक कामाचं थर्ड पार्टी ऑडिट होतं आणि ते थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला एकही रुपया बिल अदा केलं जात नाही. आणि मी अभिमानपूर्वक सांगतो की या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेच्या मध्ये विटा नगरपालिकेच्या कामासंदर्भात आज ताब्यात कधी कुठलाही आक्षेप नोंदवला नाही आहे. इंटरनल ऑडिट होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, त्या शासनाच्या ऑडिटमध्ये कधीही कुठलाही आर्थिक आक्षेप मागच्या 15-20 वर्षामध्ये नगरपालिकेच्या कुठल्याही आर्थिक या ज्या घडामोडी करतात त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे. माझ्या मते विटा नगरपालिका अशी एकमेव नगरपालिका असेल पश्चिम महाराष्ट्रातली की आक्षेप नोंदणी जी असती ऑडिटमध्ये त्यात सगळ्यात कमी संख्येची आक्षेप असणारी नगरपालिका ही विटा नगरपालिका आहे. मी अभिमानाने सांगतो. शेवटी इथं काम करत असताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी समन्वयाने काम करतो, या शहराच्या विकासासाठी जडणघडणी म्हणजे आपण सगळेजण सकारात्मक भूमिका घेतोय हा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या निमित्तानं मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीने आपण आणावा. शेवटी महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे. तुम्ही समन्वयानवरती काम करताय, सगळ्यांनी एकमेकांना कामामध्ये मदत करायचं धोरण ठेवलंय आणि ह्याचे सगळे भीष्माचार्य आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत की त्यांच्या संकल्पनेनं हे महाविकास आघाडीचं सरकार आलंय. माझ्यामध्ये साहेबांना माहित असेल की ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम चालतं, त्यामुळे एखाद्या साहेबांनी सुद्धा हे 12 कोटी देत असताना दोन्ही हात वर केले असतील आणि म्हणले असतील जाऊ दे ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करणारे खाली नगरपालिका आहे जाताना ह्या हाताने म्हणजे असं खाल्लं काय. शेवटी इथं आपल्याच पक्षाचं सरकार आहे, आपण सगळे समन्वयात पुढे जाऊया अशी सुद्धा भूमिका माझ्या मते त्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतली असेल, त्यामुळे एवढा मोठा निधी आपल्या ह्या नगरपालिकेला प्राप्त झाला असेल. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता गृहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा.